सकाळी उठलं की आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की नाश्त्याला काय बनवायचं आणि मुलांच्या टिफिनला काय द्यायचं तर आज आपण अतिशय मस्त असा नाश्ता बनवणार आहोत तर अतिशय मस्त आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अतिशय हेल्दी रेसिपी आहे ही तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता पोटभरीचा नाश्ता आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे जशी आपण चपातीला कणिक मौतवली तशीच कणिका आपल्याला इथे मळून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता कणिक मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला व्यवस्थित तेल एकजीव करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून ही कणिक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भिजवून घेऊया आता या रेसिपीसाठी लागणार आपण झटपट असं स्टफिंग बनवून घेऊया तर स्टफिंग बनवण्यासाठी एक कांदा कट करून घेतला आहे एक बटाटा कट करून घेतलेला आहे एक गाजर खिसून घ्यायचा आहे आणि कोथंबीर घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालायच्या आहेत तर यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये भाज्या वापरल्या असल्यामुळे आणि शिवाय चपाती असल्यामुळे अतिशय पोटभरीचा नाश्ता आहे त्याचबरोबर अतिशय हेल्दी देखील आहे आता यामध्ये आपण एक अंड उकडून घेतलेला आहे ते अशा प्रकारे मी ग्रेट करून घेतलेला आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर यामध्ये अंड नाही घातलं तरी देखील चालेल आणि नॉनव्हेज खात असाल तर यामध्ये अंड नक्की घाला अंड घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स घातल्यानंतर यामध्ये मी तीन ते ती चार चमचे मिओनेज घालणार आहे तर अशा प्रकारचा पोटभरीचा नाश्ता एकदा तुम्ही मुलांना देऊन पहा मुलं देखील अतिशय आवडीने खातील अतिशय मस्त चवीचं आहे त्याचबरोबर यामध्ये या आपण भाज्या वापरलेल्या आहेत आणि चपाती देखील आहे त्यामुळे अतिशय मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे तर या ठिकाणी आपण अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा यामध्ये या आपण चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला जर नसेल तर यामध्ये तुम्ही एक लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल आता या सर्व भाज्या आपण यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे तर अतिशय मस्त आणि कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपी आहे तर छोट्या मोठ्या भुकेसाठी देखील तुम्ही अशा प्रकारची रेसिपी बनवू शकता तर या ठिकाणी बघू शकता आपलं झटपट असं स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहूया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे आता हे पीठ आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपण जशी पुरीसाठी गोळा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला याची कणिक बाजूला करून घ्यायची आहे तर अगदी छोटे छोटेसे गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे यावरती आपण सुक्क पीठ व्यवस्थित डस्ट करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे तर अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर सकाळच्या गडबडीमध्ये देखील तुम्ही आरामशीर अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकता तर या ठिकाणी बघू शकता आपली पुरी लाटून तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी सर्व गोळ्यांचे पुरी व्यवस्थित लाटून घेणार आहे गॅसवरती तवा मी गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाला की यावरती आपण तयार केलेली छोटीशी चपाती घालायची आहे आणि चपाती आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे या तर यावरती आपण तेल किंवा तूप काहीही लावायचं नाही तर अशीच ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर सहसा आपण सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेड किंवा बिस्किट असं काहीही देत असतो जर ते देण्यापेक्षा अशा प्रकारचा जर झटपट होणारा जर हेल्दी नाश्ता दिला तर मुलं देखील टिफिन फिनिश करून येतील आणि आपल्यालाही वाटत असतं की मुलांनी हेल्दी खावं तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी दोन ते ती तीन चपात्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी पोळपटावरती मी तीनही चपात्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपण एका पिझ्झा कटरच्या मदतीने ह्या चपात्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत तर साधी सोपी रेसिपी आहे घरातील अगदी किरकोळ साहित्यामध्ये तयार होणारी आहे त्याचबरोबर मुलांना एकच प्रकारचा नाश्ता देऊन जर मुलं देखील बोर झाली असतील तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित त्याला ओपन करून घ्यायचं आहे तर सर्व चपात्या आपण अशाच प्रकारे व्यवस्थित ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर यातील एक चपाती मी घेणार आहे आणि यामध्ये आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारची तुम्ही देखील रेसिपी बनवली नसेल अगदी चवीला मस्त आणि झटपट तयार होणारी आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्व बाजूने आपण स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे म्हणजेच हा नाश्ता खायला खूप मस्त लागेल तर या ठिकाणी अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर या ठिकाणी मी अशाच प्रकारे सर्व चपात्या व्यवस्थित फील करून घेणार आहे तर आपला झटपट आणि हेल्दी असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिसताना आणि खाताना देखील हा नाश्ता तितकाच मस्त लागणार आहे तर अशाच प्रकारे मी दुसरी ही चपाती व्यवस्थित फील करून घेणार आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी सर्व चपात्यांमध्ये ते स्टफिंग भरलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही जेव्हा स्वतः बनवाल आणि खाल तेव्हा तुम्ही देखील म्हणाल की किती मस्त रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद